नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा ज्ञानी प्रतीक्षाच्या या ताज्या फ्रेश आणि करकरीत ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी व्हिडिओ खूप संध्याकाळी खूप उशिरा सुरू केला आहे. मला माहिती नाही मी उद्या कंटिन्यू करेन की आजच्या पुरतंच ठेवेन. तर ठीक आहे, आता संध्याकाळ झाली आणि मी किचनमध्ये आली आहे स्वयंपाकासाठी. तर आजचा मेनू आहे वरण भात आणि चपात्या आणि त्याच्यासोबत पापडचा खुळा. तर कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर आज तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. अजिबात सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, कारण मला आधी असं वाटायचं की सबस्क्राईब करायला पैसे लागत असतील, तर ते पूर्णपणे फ्री आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या छोट्याशा फॅमिलीचे मेंबर बना. आणि घरी एक पाहुणा आलाय ज्याच्याशी तुमची भेट करून द्यायची आहे, तर त्याला सुद्धा तुम्हाला भेटवते. पण आधी स्वयंपाक करते, कारण आज आहे गुरुवार आणि आज आहे उपवास. तर आता पीठ मळून पण झालंय आणि भात पण झालाय, डाळ पण शिजली. आता मी डाळीला फोडणीच देत होती, पण म्हटलं तुमच्याशी बोलून घेऊया थोडा वेळ. तर आता डाळीला फोडणी देते. जेवण स्वयंपाक बनवताना मी तर पूर्ण नाही दाखवत, कारण की सतत रोज रोजच्या ब्लॉगमध्ये ते काय दाखवायचं किचनना. तुम्ही पण घरात तेच करता किंवा तेच बघून बघून तुम्हाला पण बोर होईल, त्याच्यामुळे मग मी आता ते दाखवत नाही. तर थोड्या वेळाने मी परत भेटते तुम्हाला, तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. सकाळची कामं माझी बऱ्यापैकी आवरून झाली आहेत. दिव्यांशू म्हणजे माझा मोठा मुलगा दिव शाळेत गेलाय आणि आता मी बनवते इडली. तर आता इडली मी बनवते हे इन्स्टंटचं, हे बघा गेट्सचं राईस इडली इन्स्टंट, याच्यापासून बनवते मी. खरं तर मी ते भिजवलं पीठ, हे बघा. काही नाही, फक्त याच्यामध्ये जे पीठ असतं ना ते काढायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं बस. आणि त्याचं हे असं बॅटर तयार करायचं आणि कुकरला लावून द्यायचं. छान होतात इडल्या, म्हणजे इन्स्टंट. तुम्हाला जर घाई गडबड असेल तरच हे चांगलं आहे, पण तुम्ही जर घरच्या घरी जर तांदूळ आणि डाळ भिजवून जर करत असाल ते अति उत्तम असतं. आता मला घाई आहे आणि घरामध्ये हे पाकिट होतं, त्याच्यामुळे मी आता हे बनवते. तर हा माझा इडलीचा आणि खमनचा कुकर आहे. तर याच्यासोबत हे भांड आहे, याच्या खाली असतं ते. त्याच्यामध्ये मी आता पाणी ठेवलंय. तर याच्यामध्ये या डिश ह्या आहेत इडलीच्या आणि त्याच्यानंतर तीन डिश आहेत आणि त्याच्यानंतर ह्या आहेत खमनच्या. तर आता मी याच्यामध्ये हे बॅटर टाकते, खाली तेल लावून घेते आधी, तोपर्यंत पाणी माझं गरम होत आहे. Thank you.
इडलीचा कुकर लावून झालाय तोपर्यंत मी चटणी पण बनवून घेते. तर आता मी तुमच्याशी नंतर भेटते चटणी झाल्यावर, कारण तुम्ही जर माझा फोडणी जळाल्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्यातून मी एक शिकवण घेतली आहे की फोडणी वगैरे देताना किंवा काही बनवत असताना शक्यतोवर व्हिडिओवर बोलू नये. तर तुमच्याशी मी सरळ आता चटणी झाल्यावर बोलते, तोपर्यंत बाय. तर आता चटणी पण झाली आहे आणि इडली पण झाली आहे. चटणी होते, फोडणी दिली आहे आणि इडली झाली आहे. त्याचा गॅस मी आता बंद केला, तर मी तो काढते आणि तुम्हाला दाखवते की इडल्या कशा झाल्या. या गरमागरम नाश्ता करायला सगळ्यांनी. काय आ खाल्लं का तू? चल चल ये इकडे. तू खाल्लं का? दाखव मला. मार्शल चल इकडे. खाल्लं नाही तू? का नाही खाल्लं? चल ये ये. चल उतर. चल चल उतर. हे बघा त्याला खायला पाहिजे. खायला ठेवलंय तरी ओरडत होता. त्याच्यासाठी एक बाउल ऑर्डर केलंय तसं मी, पण अजून आलं नाहीये. आणि त्याचं बेल्ट वगैरे सगळं कालच आणलंय ह्यांनी. अजून त्याची सोय लावता येत नाहीये, कारण घरामध्ये ठेवलं ना तर पूर्ण घर खूप घाण करतोय तो. त्याच्यामुळे त्याला इकडे बाहेर जिन्यामध्ये ठेवते मी. आणि इथे छान मोकळपणे हे दारुगडं ठेवते इकडचं, आणि मधलं लावून घेते. म्हणजे मग तो मध्ये येत नाही, इथेच छान झोपतो खातो सगळं इथेच करतो. हे बघा हे खातच नाहीये तो. ते पेडीग्रीचं त्याचं फूड असतं ना, ते पपीजचं, ते आणलंय त्याच्यासाठी. त्याने काल खाल्लं पण आज खातच नाहीये. का माहिती नाही, काय चुकतंय की काय त्याला देण्यामध्ये. तुम्हाला जर माहिती असेल तर मला सांगा की काय चुकतंय का त्याला देण्यामध्ये. त्याला दूधच पाहिजे. हे बघा काय, तुम्हाला त्याचं नाव माहितीये का? मार्शल नाव ठेवलंय त्याचं. दिवने ठेवलंय, दिवने. चला त्याचं काय चालूच राहत. त्याला पेडीग्री दिलं, त्याने ते खाल्लं नाही. त्याला हे दिलं तर हे बघा. त्याला दूध पाहिजे. पण त्याला लहान पपीजला दूध देत नाही असं म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही त्याला ते पेडीग्रीचं फूड आणलं होतं. पण तो तर दूधच पितोय. नाही सांगितलं होतं मी पप्पांना, आणलं नाही पप्पांना. वरच्या ह्याच्यात निघता येईल त्याला. करा जा तू, जा तू पप्पांसोबत. तो झोपतोय. सगळ्यांनी सांग की आम्ही ऍक्टिव्हिटी बनवतोय तुमची.
मी ऍक्टिव्हिटी बनवते ना तुमची. इकडे दाखव, इकडे हे बघा, हे करत होतो आम्ही. हे बघा, हे आपल्याला फळे करताय. ओके, तर आता जेवण वगैरे सगळं झालंय आणि वाजलेत रात्रीचे 9. तर सगळं कामं माझे आवरून झालेत. आता हे बनवते आणि हा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते, हा व्लॉग पण मी इथेच संपवते. तर भेटूया पुन्हा एका नवीन ताज्या आणि फ्रेश अशा करकरीत व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.